नमस्कार मैत्रिणींनो, कुक हॅप्पी होम मध्ये मी सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते। बघितलं ना, आज गव्हाच्या पिठाचे थालीपीठ किती छान झालेले आहे। याला आणखीन एक शब्द आहे सिंधी कोकी म्हणून, पण मी त्यात थोडंसं व्हेरिएशन करून खूप असे छान तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेले आहे। बघा, मोडल्यावर कसे एकदम खस्ता दिसताय, एकदम ठिसूर दिसताय, बघितल्या बघितल्या खाऊ वाटतील असेच आहे की नाही। कलर तर छान आलेलाच आहे, पण त्यातले इन्ग्रेडियंटमुळे इतका स्वाद छान आलेला आहे आणि चवेला खरंच अप्रतिम असे आहे। नक्की नक्की बनवा। त्याआधी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने करा, आठवणीने बेल आयकॉनवर क्लिक करा, व्हिडिओ बघून बनवून खाऊन छान अशी कमेंट करा। कलर तर छान आलेलाच आहे, पण त्यातलं एक एक पदार्थांचा समस्त स्वाद येऊ राहिला आहे, इतकं छान वास येऊ राहिला आहे। चला तर आपण लगेच तयारीला लागू। तर इथे मी 2 वाट्या पीठ गव्हाचे घेतलेले आहे आणि थोडेसे डाळीचे घेतलेले आहे। थोडेसे म्हणजे किती, 1-4 चमचे जास्तीत जास्त। हां, आता इथे 1/2 चमचाला जास्त ओवा घाला, 1/2 चमचा मिरे पावडर घाला, मिरे असे ठेसून घ्या, 1 चमचा जिरे टाका, 1 चमचा बडीशेप टाका, जेणेकरून कलर तर छान येतो पण स्वादही छान येतो। 1 चमचा धना पावडर टाका आठवणीने। तर लाल तिखट तुम्हाला किती टाकायचं ऑप्शनल आहे, तुम्ही हिरव्या मिरच्या दळून घालू शकता, लसूणही घालू शकता, पण लाल मिरचीने त्याचा स्वाद वेगळाच लागतो। 1/2 चमचा हळद टाका, थोडासा हिंग टाका आणि चवेपुरतं मीठ टाका। आता मी इथे पुदिना माझ्या दारात लागल तेवढा भरपूर लावलेला आहे म्हणून मी तो वापर करते। आता उन्हाळाही आहे, तुमच्याकडे नसेल तुम्ही नाही टाकले तरी चालेल, पण आठवणीने तुम्हाला इथे 2 चमचा भरून तूप, गावठी तूप टाकावेच लागेल, तेव्हा त्याला खरी चव येईल। हे जे मी अगोदरचे सगळे इन्ग्रेडियंट टाकले आहे ना, त्याचा आणि तुपाचा मेळ छान बसतो। तर ते अगोदर मी पिठामध्ये व्यवस्थित तूप घालून घेतलेलं आहे आणि चवेसाठी म्हणून थोडासा कांदा टाकते, थोडा हिरव्या मिरच्या चिरून टाकते। कांदा हा तुम्ही टाकाच, हिरव्या मिरच्या ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकू वाटलं तर टाका, नाही टाकलं तरी चालेल। इथे तुम्ही कढीपत्ताही चिरून टाकू शकता, कोथिंबीरही टाकू शकता। आता पीठ मळून घेऊ आपण। तर पीठ कसे मळायचे, अगदीच कचकचं असं कसकरून मळायचं नाही, अगदी असं हे बघा असं एकजीवनं झालेलं पीठ मळायचं, जेणेकरून ते जे थालीपीठं बनवून राहिलो आपण ते असे खस्ता होतील, असे एकदम असे खुरमुरीत लागतील, खाताना एक वेगळीच मजा येते। नक्की नक्की तुम्ही बनवून बघा। सोप्या पद्धतीने मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सर्व घरातील साहित्यात आहे। विशेष म्हणजे तोंडाला खूप चव येते, एखादा आजारी माणूस असेल त्याला तर ते खूप आवडतील। तर अशा पद्धतीने गोळे करून मी थोडेसे गरम करून घेऊन राहिलेले आहे, जेणेकरून त्यातलं जे तूप आहे ना ते सर्वकडं मेल्ट होतं आणि हे जे थालीपीठं आहे ना असे कुरमुरीत होतात। एक असं नव्या पद्धतीने बनवून बघा, वेगळंच काहीतरी, पण करायची पद्धत एकदमच सोपी आहे। हे बघा, अशा पद्धतीने मी थोडेसे दाबून आणि थोडं तूप लावून गरम करून घेतलेले आहे। आता आपण ते लाटून घेऊ। तर अशा पद्धतीने पूर्ण आता मी लाटून घेणार आहे। तर तुम्ही लाटून तसेच भाजायला घेतले तरीही चालेल, पण इथे मी एक थोडीशी वेगळी पद्धत हे केली। आपल्याला चौकोनी थालीपीठ करायचे आहे ना आणि शिवाय त्याला लेयर पण जास्त सुटले पाहिजे, म्हणून अशा पद्धतीने मी हे लाटून घेणार आहे आणि लाटायला काही वेळ लागत नाही, सोपीच पद्धत आहे, तुम्ही अशाच पद्धतीने बनवा। नाही बघा, अशा पद्धतीने आता इथे मी काय करणार आहे, सर्व लाटून आणि त्याला चमच्याने असे चोच मारून घेणार आहे, जेणेकरून ते असे खस्ता होतील, जसं फुगणार नाही, कारण आता आपण इथे घडी घातलेली आहे ना, मग फुगण्याची शक्यता आहे आणि मला ते फुगून द्यायचे नाही। हे थालीपीठ तुम्ही कमी गॅसवरच भाजायचे, जास्त गॅस करून भाजायचे आणि शांत रीतीने लाटायचे, शांत रीतीने भाजायचे, तेव्हा ते चवेला उत्तम लागतात। तर अशा पद्धतीने जाडी ठेवा, जास्त पातळही करू नका आणि जास्त जाडही ठेवू नका। तर अशा पद्धतीने आपण सर्व थालीपीठ लाटून घेऊ। तर पुन्हा एकदा तेच सांगते, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने करा। अशा छान छान रेसिपी ह्या आधी मी दाखवलेल्या आहेत, त्याही बघा। उन्हाळी पदार्थ तर खूपच छान आहे, माझ्या सर्व मैत्रिणींना आवडलेले आहे। तुम्ही जर नवीन असाल तर आठवणीने सर्व काही व्हिडिओ बघा आणि बघून बनवून खाऊन छान अशी कमेंट करा। तर हे बघा, अशा पद्धतीने मी आता सर्व लाटून घेतलेले आहे। यात जे इन्ग्रेडियंट टाकलेले आहे ना ते त्याचा मेळ कसा, जसं मिरे हे उष्ण असतं तर बडीशेप ही थंड असते,
आणि तिखट वगैरे थोडेसे जर जास्त झाले तरी त्याचा मेळ साधण्यासाठी पुदिना हा थंड असतो. आणि पुदिन्याची गरज तर उन्हाळ्यात सर्वांनाच आहे, जेणेकरून तोंडाला चवय येते आणि ती पचायलाही हलकं असतं. तर अशा पद्धतीने हे बघा, आता मी दुसराही लाटून घेतलेला आहे. आता तुम्हाला इथे भाजताना तुम्ही नॉनस्टिक तव्यावरही भाजू शकता, लोखंडाच्या तव्यावर किंवा ॲल्युमिनियमचा असतो ना त्यावरही तुम्ही भाजू शकता. दोन्ही बाजूंनी व्यवस्थित तूप लावून भाजून घ्या. हे बघा सर्व काही मी आता लाटून घेतलेले आहे. आता मी काय करते, काही नॉनस्टिक तव्यावर भाजते आणि काही तव्या आपल्या लोखंडाच्या साध्या तव्यावर भाजते. दोन्ही बाजूने छान तूप लावून आणि असं स्प्रेड करून थोडंसं दाबून दाबून भाजा, जेणेकरून तो त्याला लेअर पण चांगले सुटतील आणि असे छान असे खुरमुरीत होतील. म्हणजे तेच सर्वांच्या भाषेमध्ये, आचारांच्या भाषेमध्ये खस्ता होतील अशा पद्धतीने. हे बघा आत्ताच इतका सुगंध सुटलेला आहे घरामध्ये. कधी खाईल असं झालेलं आहे. तुम्ही लोणच्या बरोबर खा, दह्याबरोबर खा किंवा दुसरी एखादी टोमॅटोची चटणी वगैरे करून त्याबरोबरही खाल्ले तरी आणि नुसतेही खाल्ले तरी खूप छान लागतात. डब्याला द्या अथवा नाश्त्याला करा. पाहुण्यांसाठीही तुम्ही पाहुणचार म्हणून करू शकता. हे बघा कसे लेअर सुकलेले आहे, सगळे पदर असे त्याचे वेगवेगळे झालेले आहे. सोप्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, नक्की बनवा. तर अशा पद्धतीने आता आपण सर्व असं दाबून दाबून भाजून घेऊ आणि जरा कमी गॅसवरच भाजा, जेणेकरून ते जळणार नाही. कशी वाटली रेसिपी तेव्हा प्लीज कमेंट बॉक्समध्ये कळवा. नाही आवडली तर तेही कळवा की तुम्हाला का नाही आवडली. तर मस्तपैकी आता मी इथे लिंबाचं पण लोणचं घेतलेलं आहे, कैरीचं पण घेतलेलं आहे. छानपैकी आपण आता सर्व काही फस्त करू. तेव्हा तुम्हाला हेच सांगायचंय मला की चांगले चांगले खा, मस्त रहा, माझे व्हिडिओ बघत रहा. मी पुन्हा येईन नवीन रेसिपी घेऊन. अशाच छान छान रेसिपी दाखवल्या आहेत, त्याही बघा. बाय.